नमस्कार, चेरी मोशन्स यूट्यूब चॅनलवर सर्वांचं स्वागत. एखाद्या व्यक्तीच्या सौंदर्याचे आपल्याला मापदंड करायचा असेल, सर्वात पहिल्यांदा आपण पाहतो त्याचा रंग, आणि रंगावरून आजही अनेकांना हिणवलं जातं. हीच सौंदर्याची परिभाषा बदलण्यासाठी सर्वांच्या भेटीला एक नवीन मालिका आली, ती म्हणजे रंग माझा वेगळा. या मालिकेत मुख्य भूमिकेत रेशमा शिंदे दिसून येत आहे. रेशमाला मेकअप करून सावळ्या रंगाची दाखवण्यात येत आहे. आज आपण रेशमाविषयी काही गोष्टी जाणून घेणार आहोत. तिचा जन्म 27 मार्च 1987 मुंबई येथे झाला आणि तिचे सर्व शिक्षण मुंबई येथूनच पूर्ण झाले. सर्वप्रथम तिला आपण 2010 आलेल्या महाराष्ट्राचे सुपरस्टार या रियालिटी शोमधून पाहिलं. बंद रेशमाचे या मालिकेत तिला आपण पाहिलं. त्यानंतर लगोरी मैत्री रिटर्न्स या मालिकेतील तिने साकारलेली पूर्वाची भूमिका विशेष उल्लेखनीय ठरली. यामध्ये तिने नायिका आणि खलनायिका या दोन्ही भूमिका बजावल्या आणि हाच तिच्या आयुष्यातील टर्निंग पॉईंट ठरला. त्यानंतर 2016 आलेल्या नांदा सौख्य भरे या मालिकेतून ती एका निगेटिव्ह भूमिकेतून प्रेक्षकांच्या समोर आली. पैशाचा हव्यास असणाऱ्या एका मुलीची भूमिका तिने उत्तम प्रकारे साकारली. कलर्स मराठीवरील चाहूल या मालिकेतही तिने काम केले आहे. मराठीबरोबरच हिंदी मालिकातही तिने कामं केली आहेत. केसरी नंदन या हिंदी मालिकेतही तिने महत्त्वपूर्ण भूमिका साकारली आहे. तसेच लालबागची राणी या चित्रपटातही ती एका लहान भूमिकेत आपल्याला दिसून आली. सध्या ती स्टार प्रवाहवरील रंग माझा वेगळा या मालिकेत आशुतोष गोखलेबरोबर काम करताना दिसून येत आहे. आता हेच पाहायचे आहे की ती सौंदर्याची परिभाषा कशी बदलते. रेशमानं साकारलेल्या या काळ्या मुलीच्या भूमिकेचं प्रेक्षकांमध्ये कौतुक होताना दिसून येत आहे. 2012 तिने अभिजित चौगुलेबरोबर लग्न केलं. तो सिव्हिल इंजिनियर आहे आणि तो मूळचा कोल्हापूरचा आहे. रेशमा शिंदेला अशाच प्रकारच्या तिच्या उत्तम वाटचालीसाठी आणि अभिनयातील करिअरसाठी चेरी मोशनकडून खूप खूप शुभेच्छा. आणि अशाच प्रकारच्या बायोग्राफीज आणि लव्ह स्टोरीज ऐकण्यासाठी चेरी मोशन्स यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, त्याचबरोबर बेल आयकॉनवर प्रेस करा. आणि तुम्हाला पुढची लव्ह स्टोरी कुणाची ऐकायची आहे हे कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. आणि त्याचबरोबर आमचं नेक्स्ट फूड हे यूट्यूब चॅनलला लाईक करायला विसरू नका. त्याचबरोबर आमचं इंस्टाग्राम आणि फेसबुक पेजसुद्धा फॉलो करा.